मी काव्य अमोल तुपे. बालकाच्या जन्मानंतर बालकावर 16 प्रकारचे संस्कार केले जातात, त्यापैकी एक सुवर्ण प्राशन. पूर्वी लोक सोनं उगाळून त्याचे साटण देत असे. हा एक प्रकारचा संस्कार आहे. बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी सुवर्ण प्राशन दिले जाते. सोन्यावर मंत्र उच्चार करून शुद्ध सोन्याचे भस्म तयार केले जाते. त्यात औषधी वनस्पतीचा उपयोग करून सुवर्ण प्राशन तयार केले जाते. सुवर्ण प्राशन देताना पुष्य नक्षत्र म्हणजे शुभ म्हणजे पुष्य म्हणजे पोषण करणारा. पुष्य नक्षत्राचा देवता हा गृहस्पती असतो. त्याला शुभता बुद्धिमत्ता आणि ज्ञानतेचे प्रतीक मानले जाते. आता आपण सुवर्ण प्राशनाचे फायदे बघू. सुवर्ण प्राशनामुळे पचनशक्ती सुधारते. लहान बालकांची भूक वाढते. त्याच्याने बुद्धिमत्ताही वाढते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. दात लहान बाळांना दात येत असताना होणारा त्रास हा कमी होतो. बालकांची कांती केस दृष्टी प्रभा तेजस्वी होण्यास मदत होते. लहान बालकांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होते. हे सुवर्ण प्राशनाचे फायदे आहेत. बाळ येते म्हणजे ज्ञानी ज्ञानी बाळ येते. हो ना बाबू, अजून काय दिलं होत तुला दुखत होत, खूप दुखत होत ना. अहो झाला झोप नाही झाली. झोप नाही काय झालो? नाही 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 ग माझी ग माझे बाळ ग. हो काय झालं तुला? तू शू केली का?